नमस्कार, मी प्रकाश भोदे, प्रभुम्यास चॅनल वर तुम्हा सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचं मनपूर्वक हार्दिक स्वागत, सहर्ष स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आजपर्यंत इयत्ता 9वी गणित भाग 1 प्रकरण 1 संच सेट या प्रकरणाचे 5 व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील। आज या प्रकरणाचा शेवटचा व्हिडिओ आपण पाहतो आहे, व्हिडिओ नंबर 6। या व्हिडिओ नंबर 6 मध्ये आपण इयत्ता 9वी गणित भाग 1 प्रकरण 1 संच सेट मधील प्रॉब्लेम सेट मधील 7 ते 11 प्रश्न पाहणार आहोत। या आधीच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही 1 ते 6 प्रश्न पाहू शकाल। आणि अख्खं प्रकरण, पूर्ण प्रकरण तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर मराठी मीडियम, सेमी मीडियम आणि इंग्लिश मीडियम साठी हे प्रकरण पाहण्यासाठी तुम्ही पहिले 4 व्हिडिओ कंपल्सरी पाहावेत अशी मी विनंती करतो। आणि व्हिडिओला सुरुवात करण्याआधी हा माझा चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर तेवढा चॅनल सबस्क्राइब करा, म्हणजे नवीन प्रकरणाचे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। या प्रकरणाचा हा शेवटचा व्हिडिओ आहे। या व्हिडिओ नंतर मी लगेच तुमचं गणित भाग 2 चं प्रकरण पहिलं सुरू करणार आहे। ओके, बघूया एक प्रॉब्लेम सेट 1 मधील, माफ करा, प्रॉब्लेम सेट 1 मधील, प्रॉब्लेम सेट 2 चुकून झालेला आहे मित्रांनो, प्रॉब्लेम सेट 1 मधील आपण क्वेश्चन नंबर 7 to 11 बघा। 7 to 11 सातवा प्रश्न आहे, रिप्रेझेंट द युनियन ऑफ टू सेट्स बाय वेन डायग्रामा फॉर इच ऑफ द फॉलोइंग। आता आपणाला युनियन ऑफ टू सेट्स वेन डायग्रामानं दाखवायचे आहे। मग वेन आकृती तुम्ही ऑफकोर्स कशीही दाखवू शकता, वेन आकृती तुम्ही कशीही दाखवू शकता। उदाहरणार्थ यातला पहिला प्रश्न आपण घेतोय, बघा मित्रांनो, तुम्हाला काय सांगितलंय 7व्या मध्ये, ए संच दिलाय 3 4 5 7 आणि बी दिलाय तुम्हाला 1 4 8। तर मी संचाला नाव दिलं ए, मी संचाला ए नाव द्या किंवा आतल्या बाजूला लिहा ए, ए नाव दिल्यानंतर असं लिखाण करा की बी मधला जो घटक आहे तो जर सामायिक घटक असेल तर तो इंटरसेक्शन म्हणजे या समान असणारे घटक एवढ्या भागात लिहा। तर बी जर काळजीपूर्वक बघितला तर 4 आहे, बघा बी किती आहे, 4 आहे। मग ए मध्ये लिखाण करताना 1 3 हा 4 5 1 नाही वाटतं 7, बघा 3 4 5 7 ए वर्तुळ फक्त विचारात घ्या, हे नाही असं समजा। आता या बी कडे जातो मी, बी मध्ये किती कुठले कुठले घटक आहेत, 1 4 8 का, जर पूर्ण वर्तुळ घेतला हा भाग लक्षात घ्यायचा नाही तर यात सुद्धा तुम्हाला किती भाग दिसतात बघा, 1 3 1 4 8 समजलं का। बघा वेन आकृतीनं दाखवताना समान असणारे घटक या पद्धतीनं दाखवा। एखादा म्हणेल आयतानं पण जाता येतंय का, चौरसानं पण जाता येतंय का, शुअर तुम्ही असंही दाखवू शकता, करू शकता, नाही असं नाही, फक्त येणं थोडासा गोंधळ सुद्धा होऊ शकतो। हा असा आहे आणि हा या प्रकारे आहे, मग हे समजून घ्या। मग समजा तुम्ही इथं 1 8 हा बी, त्यानंतर इथं 1 0 7 0 3 0 5 मध्ये 4 लिहिलं तरी काय हरकत नाही, किंवा तुम्ही त्रिकोणानं पण जाऊ शकता, बघा त्रिकोणानं पण तुम्ही जाऊ शकता। त्रिकोणानं जाण्यासाठी तुम्हाला या प्रकारे करावं लागणार, म्हणजे हा त्रिकोण तुम्हाला इकडे जोडावा लागेल, असंही तुम्हाला जाता येईल। हा भाग या पण त्रिकोणाचा आहे आणि हा भाग या पण त्रिकोणाचा येऊ शकेल, फक्त थोडासा गोंधळ होण्याची शक्यता आहे, त्यामुळं जाऊ द्या। अर्थात यात सुद्धा थोडासा गोंधळ होतोय, म्हणून शक्यतो आपण वर्तुळ वापरलेलंच योग्य होईल, ठीक आहे। पी, पी काळजीपूर्वक बघा, ए बी सी डी ई एफ, क्यू काय आहे बघा, एल एम एन ई बी, सामायिक जे आहेत ते सामायिक घटक मित्रांनो काय करा,
जे दोन्हीत आहेत ते दोन्हीतले घटक इकडे लिहायचे. बघा मी पहिल्यांदा पी लिहितो. हां पी लिहित असताना पहिल्यांदा बघा एल एम एन ई बी आणि इकडे ए बी सी ई एफ मग बी आणि ई दोन्हीकडे आहे आहे का बघा तुम्ही पण. मी एकटा बघण्यात अर्थ नाहीये. तुम्ही पण काळजीपूर्वक बघा. म्हणजे तुम्ही काळजीपूर्वक बघितलं तर बी आणि ई तुम्हाला काळजीपूर्वक लक्षात येईल. मी एकटा लिहून उपयोगाचं नाही. त्यानंतर आपण पी संच पूर्ण करूया. बघा इथं आहे ए, इथं आहे ए, हे आहे बी, हे आहे सी, हे ई आणि हे एफ. बघा पी असणाऱ्या वर्तुळात फक्त अलीकडे 1 2 3 4 5 एलिमेंट्स आले. आता क्यू असणाऱ्या वर्तुळात क्यू संचात बघा एल एम आणि एन शिवाय ई आणि बी असे हे वर्तुळ आहे. ओके पुढं आता दोन तिसरा हे आहे. तिसरा क्वेश्चन कसा दिलाय बघा तुम्हाला. एक्स एक्स बरोबर एक्स असा आहे की एक्स ही 80 व 100 यांच्या दरम्यानची मूळ संख्या आणि वाय कसा दिलाय. वाय वाय ही 90 व 100 मधील विषम संख्या. ठीक आहे सेमी सेमीचा प्रश्न कसा आहे बघा. एक्स एक्स सच दॅट एक्स इज प्राइम नंबर बिटवीन 18 to 100 अँड वाय इज ऑड नंबर बिटवीन 90 to 100. मग या ठिकाणी सरळ वाक्य लिहा. काय एक्स बरोबर एक्स एक्स असा आहे की 80 व 100 यांच्या दरम्यानची मूळ संख्या. लिस्टिंग मेथड न जाऊया. एक्स बरोबर 80 ते 100 मधली मूळ संख्या. 80 ओळीनं जायचं. 81 भाग जातोय, 82 भाग जातोय, 83 भाग जात नाही बघा. म्हणून 83 84 नाही, 85 नाही, 86 नाही, 87 सुद्धा नाही, 29 3 87, 88 नाही, 89 89 आहे बघा. मूळ संख्या आहे का बघा 89 सांगी का होते. त्यानंतर 91 90 90 नंतर 90 नाही येते ना, 91 नाही येणार, 92 पण नाही येणार, 93 पण नाही येणार, 94 नाही येणार, 95 नाही, 96 नाही, 97 सुद्धा आहे. 97 मूळ संख्या आहे, भाग जात नाही बघा. 98 नाही येणार, 99 नाही आणि 100 नाही. म्हणजे स्वल्पविराम शेवटचा कॅन्सल करून 83 89 87 90 ते 100 मूळ संख्या आहेत. 90 ते 100 मूळ संख्या बघा. 84 येणार नाही, 85 नाही, 86 नाही, 87 सुद्धा नाही, 88 नाही, 89 नाही. नाही 89 येते 89 आहे. 90 नाही, 91 नाही, 92 नाही, 93 नाही, 94 नाही, 95 नाही, 96 नाही, 97. पाढीपाठ असतील तर लक्षात येईल. मूळ संख्या प्राइम नंबर नंबर विच इज डिव्हिजिबल बाय इटसेल्फ. त्या संख्येनं त्या संख्येला भाग गेला पाहिजे. अशा प्रकारच्या संख्या असतात. वाय वाय साठी मराठी आणि सेमी मराठी मीडियमनं वाक्य काय लिहायचं वाय साठीचं. वाय वाय हे असं आहे की 90 व 100 मधील मूळ संख्या. 90 व 100 मधील मूळ संख्या. वाय वाय सच दॅट वाय इज अन ऑड नंबर बिटवीन 19 to 100. म्हणजे वाय इज इक्वल टू 91 93 95 97 अँड 99. 91 93 95 97 आणि 99 म्हणजे या पद्धतीत हे लिखाण झालं. आता मग तिसऱ्या बाबतीत आपलं काय येईल. तर तिसऱ्या बाबतीत बघा तिसऱ्या बाबतीत आपला एकही अंक जुळत नाही. बघा रिक्त संच येतोय. एकही अंक जुळत नाही. रिक्त संच नाही नाही 97 जुळतो आहे. 97 जुळतो आहे. 97 जुळत असल्यामुळं या ठिकाणी हो का इथं 97 आहे, इथं 97 आहे. त्यामुळं
आपणाला वेन आकृती काढताना 97 हा अंक दोन्ही ठिकाणी येणार आहे. 97 अंक दोन्ही ठिकाणी म्हणजे इथं वर्तुळ काढताना काय करूया आपण, छोटी वर्तुळ काढतो मित्रांनो लक्षात घ्या. हा 97 इथं येईल, याला एक्स नाव देतो. एक्स मध्ये काय काय आहे, 83 89 आणि हे 97. वाय मध्ये काय काय आहे, 91 पॉइंट करा, 93 95 विषम संख्या आहेत सगळ्या, 97 आलेला आहे आणि हे 99. या पद्धतीने तुमच्या वेन आकृत्या तयार होतील. चला बघूया. मला वाटतं माझ्या परीनं मी मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात सुद्धा एखाद दुसरी संख्या राहिली तर प्लीज ट्राय टू अंडरस्टँड, समजून घ्या. प्रश्न कसा सोडवायचा ह्याचा मार्ग मी दाखवलेला आहे. माझं उत्तर चुकलं म्हणजे मला गणित येत नाही असं नाहीये. बोलण्याच्या ओघामध्ये अनावधानानं काही चुका ह्या गणित टीचरच्या होत असतात, माझ्या होत आहेत, माझ्या होतात अर्थात मी मान्य करतोय. ट्राय टू अंडरस्टँड. बघूया नेक्स्ट क्वेश्चन. याचा स्क्रीनशॉट काढा आणि स्क्रीनशॉट काढून ह्या आकृत्या वेन आकृत्या तुम्ही कव्हर करा. ओके बघूया पुढचा प्रश्न. वर्तुळ शक्यतो आकृतीसाठी वापरा मित्रांनो. आयत सुद्धा थोडस तुम्हाला जमीन करण्याची शक्यता आहे, नाहीतर आमिबा सारख्या आकृत्या सुद्धा तुम्ही काढू शकता. क्वेश्चन नंबर 8 काय आहे बघा. क्वेश्चन नंबर 8, खालील पैकी कोणते संच कोणत्या संचाचे उपसंच आहेत ते लिहा. एक्स, एक्स काय दिलाय तुम्हाला, सर्व चौकोन. काय दिलाय, सर्व चौकोन. वाय काय दिलाय, सर्व समभुज. मी थोडक्यात लिहितोय, एक्स वाय. यस काय दिलाय तुम्हाला, सर्व चौरस. यस काय दिलाय, सर्व चौरस. टी काय दिलाय तुम्हाला, सर्व समांतर भुज. व्ही काय दिलाय तुम्हाला, व्ही सर्व आयत. तर यात कोण कुणाचा उपसंच आहे ते आपणाला लिहायचं आहे. जसं या ठिकाणी सेट ऑफ ऑल क्वाड्रिलॅटरल्स, हा वाय म्हणजे रोम्बसेस दिलाय, हा यस म्हणजे स्क्वेअर्स दिलाय, ऑल स्क्वेअर्स. टी समांतर भुज म्हणजे पॅरेलेलोग्राम दिलाय आणि व्ही तुम्हाला रेक्टॅंगल्स दिलाय, सर्व आयत दिलाय. तर कोण कुणाचा संच आहे हे आपणाला सांगायचं आहे, कोण कुणाचा संच आहे. तर मित्रांनो हे सगळे चौकोनाचे प्रकार आहेत. हे काय आहेत, सगळे चौकोनाचे प्रकार आहेत. त्यामुळं सर्वात मोठा संच हा एक्सच असणार आहे. त्यामुळं एक्स सबसेट वाय येतोय, एक्स सबसेट यस येणार आहे, एक्स सबसेट टी पण येणार आहे आणि एक्स सबसेट व्ही पण येणार आहे. लक्षात घ्या. आता आयत, आयताचे सगळे गुणधर्म चौरसात येतात. बघा आयताच्या, आयताचे सगळे गुणधर्म, आयताच्या सम्मुख बाजू एकरूप आणि समांतर असतात. अपोजिट साइड्स ऑफ रेक्टॅंगल आर परपेंडिक्युलर आर पॅरलल अँड ऑल्सो कॉन्ग्रुएंट टू इच अदर. इथं सुद्धा येत आहे, इच अँगल ऑफ रेक्टॅंगल इज 90 डिग्री, प्रत्येक कोण 90 अंशाचा आहे. आयताचे कर्ण दुभागतात, इथं लंबदुभाजक असतात. इथे कर्ण वेगवेगळे असतात, माफ करा, आयताचे कर्ण एकरूप असतात, इथं सुद्धा एकरूप असतात. मित्रांनो लक्षात असं घ्या की आयताचे सगळे गुणधर्म ह्यात येतात, म्हणून इथं मी असंही म्हणू शकतो व्ही सबसेट यस, व्ही सबसेट यस. त्याचबरोबर समांतरभूत चौकोनाचे सुद्धा गुणधर्म आपल्याला आयता चौरसामध्ये सगळे मिळतात, म्हणून आपण याला सुद्धा असं म्हणू शकतो टी सबसेट यस. त्याचबरोबर अजून काय सांगता येईल आपणाला, तर अजून काय सांगता येईल, समांतरभुजातले सगळे गुणधर्म व्ही मध्ये येतात का बघा. म्हणजे हे असं होईल बघा, टी सबसेट व्ही, टी सबसेट व्ही.
त्याच बरोबर टी सबसेट वाय पण होईल। समांतरचे सगळे गुणधर्म कशात येतात, समभुजात येतात। आणि शेवटचा कोणता येईल बघा, समभुज वाय सबसेट एस पण येईल, वाय सबसेट एस। आणि प्रत्येक संच स्वतःचा उपसंच असतो, अँड ईच सेट इज सबसेट ऑफ इटसेल्फ। म्हणजे हे असं पण येईल बघा, एक्स सबसेट एक्स, वाय सबसेट वाय, यस सबसेट यस, टी सबसेट टी, अँड व्ही सबसेट व्ही। ओके मित्रांनो, थोडंफार मार्गदर्शन चांगलं करण्याचा प्रयत्न करतोय, तुम्हाला समजत असेल, प्रश्न समजला असेल तुम्हाला, स्क्रीनशॉट काढा आणि उत्तर लिहा। बघूया यानंतरचा पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 9। क्वेश्चन नंबर 9 काय तयार होतोय बघूया। क्वेश्चन नंबर 9, क्वेश्चन नंबर 9 सांगितलंय, इफ एम इज एनी सेट देन राईट एम युनियन एम टी अँड एम इंटरसेक्ट एम टी। आपण काय करूया 9 प्रश्नासाठी, मराठी मीडियम, मराठी मीडियमचा प्रश्न असा आहे, यम हा कोणताही संच आहे, तर यम बरो यम संयोग संच रिक्त आणि यम छेद संच रिक्त सांगायचा। आता रिक्त म्हणजे काहीच नाही, मोकळा संच एम टी। मग समजा सपोज यम इज इक्वल टू 1, 2, 3। ओके, यम मध्ये 1, 2, 3 घटक आहेत। तर तुम्हाला पहिला विचारलाय, यम काय तयार होईल, जर यम आणि रिक्तचा युनियन केला, म्हणजे हे दोन संच एकत्रित केले, या आधीच्या व्हिडिओमध्ये आहे संयोग संच। मग संयोग संच लिहिताना काय करायचं आहे, यम पहिल्यांदा सगळा जसा तसा लिहायचा। आता यातले घटक लिहिताना एक घटक डबल येता कामा नये असा आपला नियम आहे, पण यात घटकच नाही त्यामुळे इथं संपलं। इथं संपलं म्हणजे हा 1, 2, 3 नावाचा संच कोणता आहे, यम। म्हणून काय होईल, यम युनियन एम टी इज इक्वल टू यम। आता दुसरा प्रश्न काय तयार केलाय त्यांनी, दुसरा विचारला यम छेद संच रिक्त, यम छेद संच रिक्त, यम इंटरसेक्शन एम टी इज इक्वल टू यम। आणि रिक्त मध्ये समान काय आहे बघा बरं, रिक्त मध्ये तर काहीच नाही, घटकच नाही, ह्यात 1, 2, 3 आहे। मग दोन्हीत समान काय आहे, काहीच नाही, काहीच नाही म्हणजे रिक्त, काहीच नाही म्हणजे रिक्त, रिक्त म्हणजे हे साइन आहे, म्हणजेच तुमचं असं होईल यम इंटरसेक्ट यम इंटरसेक्शन एम टी इज इक्वल टू एम टी होईल। ठीक आहे मित्रांनो, लक्षात आलंच असेल, स्क्रीनशॉट काढा आणि उत्तर लिहा। 10वा प्रश्न आपण लागलीच पाहूया, 10वा प्रश्न काय आहे बघा, 10व्या प्रश्नामध्ये तुम्हाला असं सांगितलंय बघा, एक मोठा रेक्टॅंगल दिलाय, त्यानंतर दोन आयत दिले, माफ करा सर्कल दिले, ए बी दिलंय 2, 3, 7, त्यानंतर 1, 5, त्यानंतर 10, 8, 9 दिलंय, त्यानंतर 11, 13 आणि 4 दिले। बघा असंच दिलंय 4, 11, 13 आणि हा पूर्ण युनियन आहे, युनिव्हर्सल आहे, युनिव्हर्सल आहे म्हणजे हा विश्वसंच आहे या सर्वांसाठी, म्हणजे 1, 2 विश्वसंचामध्ये छोटे संच सामावतात, लक्षात असू द्या। ए मध्ये ए संच म्हणजे 1, 2, 3, 7, 5, बी संच म्हणजे 1, 5, 9, 8, 10, संचातली घटक कसेही लिहा, क्रम तोच पाहिजे असं काही नाही, उलट सुलट कसे असले तर चालते, फक्त स्वल्पविराम महत्वाचा आहे। यू मध्ये 11, 13, 4 आणि ह्यातले दोन संच येतील। यावरून काय सांगितले तुम्हाला, ऑब्झर्व द वेन डायग्राम अँड राईट गिवन सेट्स। पहिला सेट तुम्हाला लिहायला सांगितलाय यू, यू कसा लिहिणार मी,
बघा 11 13 4 परत ए पण लिहणार आहे मी 2 3 7 परत 1 आणि 5 पण लिहिणार पुन्हा बी लिहिणार 9 8 10 पण 1 5 लिहिणार नाही कारण 1 5 परत येऊन गेले आता तुम्हाला इतर मार्गदर्शकामध्ये इतर मार्गदर्शनात ओळीने लिहून दिला असेल चढत्या क्रमाने 1 2 3 म्हणून ते बरोबर आणि हे चुकीचं म्हणू नका सेट लिस्टिंग मेथडचा कसाही लिहायचा क्रम त्याला पाहिजे असं काही नाही कसाही लिहा आठवड्याचे वार रविवार नंतर सोमवारच लिहिला पाहिजे असं काही नाही रविवार डायरेक्ट शनिवार परत सोमवार डायरेक्ट शुक्रवार असं सुद्धा लिहिलं तर ते चुकीचं नाही स्वल्पविराम महत्वाचा आहे घटक फक्त दिसला पाहिजे एलिमेंट्स फक्त दिसला पाहिजे युनिव्हर्सल झालं ये येच काय होईल 1 2 3 किंवा सरळ आपलं लिहा गोंधळू नका 1 5 पुन्हा 2 3 7 बी पण लिहायला सांगितलंय बी काय बघा असंच लिहा 1 5 9 10 8 त्यानंतर ए युनियन बी सांगितलंय ए युनियन बी आता एवढ्यात मी प्रश्न क्रमांक 9 ला यम संयोग रिक्त दिलाय मग ए युनियन बी ला काय होईल तर ए पहिला संच जशा तसा लिहा 1 5 2 7 बी लिहिताना 1 5 डबल लिहायचा नाही 1 5 डबल न लिहिता 9 10 8 लिहा झाला बघा ए युनियन बी त्यानंतर तुमचा काय होईल बघा काय सांगितलंय ए इंटरसेक्शन बी पण सांगितलंय ए छेद संच बी सोपाय ए छेद संच बी लिहिताना दोन्ही सामायिक असणारे घटक 1 5 1 5 दोन्ही आहेत इथं पण दिसते स्पष्ट 1 5 म्हणा म्हणजे 1 2 3 4 5 आपल्याला 5 संच प्रश्न क्रमांक लिहायचा राहिला 10व्या प्रश्नामध्ये विचारलेले आहेत मित्रांनो खूप सोपं आहे हे तुमच्या युनिट टेस्टला येतं जरी तुम्ही हे व्हिडिओ पाहत असला जरी लॉकडाऊनमुळं आता ऑनलाईन प्रशिक्षण ऑनलाईन शिक्षण सुरू झालेलं असलं तरी तुम्हाला जवळजवळ ऑफलाईन जसं शिकवलं जाते तसं मी शिकवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो मी ही एक टीचर आहे लक्षात असू द्या मी सध्या जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था सांगली या ठिकाणी कार्यरत आहे तर मित्रांनो क्वेश्चन नंबर 10 सारखे प्रश्न टेस्टला येतात युनिट टेस्टला सुद्धा येतात प्रश्न तुम्हाला समजला असेल लक्षात आला असेल जर काही प्रॉब्लेम असेल नक्की मला व्हॉट्सअप करा मी त्या प्रश्नांची उत्तर नक्कीच देण्याचा प्रयत्न करेन आता 11वा प्रश्न असा आहे इफ नंबर ऑफ ए इज इक्वल टू 7 नंबर ऑफ बी इज इक्वल टू 13 नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 4 देन नंबर ऑफ ए युनियन बी हाउ मेनी सरळ सूत्र लिहा 11वा प्रश्न या ठिकाणी मी सोडवण्याचा प्रयत्न करतो नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी सूत्र लिहिलं आता तुम्हाला ए युनियन बी विचारले त्यामुळे सूत्र लिहितानाच बदल करा माझं उलट सुलट झालं याचा अर्थ ते लिहिलेलं चुकीचं असं नाही पायरी कशाला वाढवता डायरेक्ट येते ना तर डायरेक्ट लिहूया ना माझ्या ह्याच्या मग त्याच्यामध्ये पायरी वाढते चला किमती ठेवूया नंबर ऑफ ए किती आहे 7 आहे नंबर ऑफ बी किती आहे 13 आहे मायनस नंबर ऑफ ए युनियन ए इंटरसेक्शन बी किती आहे 4 आहे इज इक्वल टू नंबर ऑफ ए युनियन बी हे नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू 13 7 20 - 4 बरोबर 16 ओके मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण 7 ते 11 प्रश्न पाहिलेले आहेत प्रॉब्लेम सेट 1 आहे प्रकरण 1 मधील प्रॉब्लेम सेट 1 मधील आपण हे प्रश्न सर्व पाहिलेले आहेत हा व्हिडिओ नंबर 6 आहे तुम्हाला अख्खं प्रकरण या व्हिडिओ नंबर 6 मध्ये अख्खं प्रकरण व्हिडिओ 1 ते व्हिडिओ 6 मध्ये समजून घेता येईल फक्त पहिल्यापासून शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायला विसरू नका माझं मार्गदर्शन तुम्हाला नक्कीच आवडलेलं असेल माझं मार्गदर्शन तुम्हाला आवडत असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू व्हेरी मच धन्यवाद